कव्य आणि आपण पाहिली तर हत्विक मध्ये आपण मॅच पत हत्विक संघाने हत्विक इलेव्हन संघाने मॅच आपण तो टॉस जिंकला आणि शतशंक करण्याचा निर्णय घेतलाय. पंथांच्या भूमिकेत आपण पाहू शकता रमेश म्हात्रे बँड्रोम सागाव आणि सुबोध आपण गडसेला देखील पाहू शकता. मुंबई लालबागच्या पंचायत जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जी आणि ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली ते जयेंद्र संते हेडूटने त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. पंच एक मिनिट जरा रमेश चालेल मॅच सुरू करायचे. गोपीनाथ पुंडली पाटील तर त्यांनी देखील आम्हाला ट्रॉफीज उपलब्ध करून दिले त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय. सलामीची जोडी आपण पाहू शकता ज्यावेळेला यतीनला आपण पाहू शकता. पहिला चेंडू ऑन द टोस अप्रतिम आपल्याला बघायला आपिश कवाल राय बघायला मिळतो यावेळेला. अपिश आणि पलिश बघायला मिळतो. पंचांचा इशारा येतोय चेंडू जातोय कव्हर स्वीपा कव्हर रिजन मधून सीमारच्या बाहेर बघा लगेच डिसिजन चेंज केलाय. मी विनंती करतोय आमच्या संपूर्ण आयोजकांना आयोजन कमिटीला की आपण स्वयंसेवक ठेवा सीमारेषेवर. पप्पू ज्यांच्या मॅच झाल्यात ना त्यांनी सीमारेषेवर राहा. रोशन पाटील आणि आपण बघितलं तर गोपीनाथ पाटील यांचा जर कटआउट त्याला जर डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपये आणि आयवा कॅश साठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा आता खेळाडू लगेच जातील मैदानावर. खरं आयवा कॅश साठी पारितोषिक आहे 200 रुपयाचा पारितोषिक आहे. चंडू खूप चांगला आहे सन्मान देतो यथीन या वेळेला. एक ने खात आपण धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 7 धावा आपण पाहू शकता. दोन्ही संघाचे 12 खेळाडू ना आमच्या समर्जन कक्षामध्ये या. पिंटू हजारेला आपण पाहू शकता. आणि बघा प्लीज जरा आवाज कमी करा कारण का आवाज तुमचा माईक मध्ये जातोय. थोडस सहकार्य करा. पहिल्या चेंडूवरती खातं उघडलं जातं यावेळेला आपण पाहू शकता. चेंडू ऑन साईडला पूल केला पॉवर प्लेचा योग्य वापर करतोय. चेंडू जातो याला बळी आपण मिड विकेट मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल एक धाव इथे कंप्लीट केले जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा आपण पाहू शकता. कैलासवासी आपण पाहू शकता. शंकर सुदाम पाटील यांच्या स्मरणार्थ आपण बॅट देखील आपल्याला उपलब्ध करून दिले. विनायक पाटील यांनी 2 बॅट्स फुल टॉस ऑन साइडला फेकून देतोय चेंडूला. पंच वाईड चिकून करत आहे आणि चेंडू जातोय फाईन लेक सीमारच्या पार आणि 9 देखील चेंडू आहे. सॉरी 9 आपण वाईड माझ्या तोंडातून आला सॉरी. षटकार आहे आणि पंच देखील आपण आता खून करतात यावेळेला षटकाराची आणि 9 देखील आहे म्हणजे तब्बल एकूण रमेश 7 धावा आहेत. सॉरी रमेश नोचा चेंडू आहे. आपण फ्रीड असणारे हा चेंडू शपरन ऑन साइडला खेळायचं होतं यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. रमेश सॉरी अरे आमच्या तोंडातून वाईट शब्द आला. आम्ही वाईट बोललो पण हा नो चेंडू होता. जरा समालोचन कक्षामध्ये ना थोडंसं आपण इथं शांतता ठेवा कारण आमचा कॉन्स्टिट्युशन होत नाही त्यामुळे. चेंडू फलंदाज बाद होतो यावेळेला. फ्रंट फुटर आले आणि चेंडू बघा यावेळेला फुल इन डिलिव्हरीचा फेकला आणि फलंदाज बाद होतोय. पहिल्या गडी बाद होतो यावेळेला आपण पाहू शकता. यतीन बॅक टू पवेलियन कामेशला यश मिळतोय. आणि पिंटू साठी पारितोषिक आले. बघा मी विनंती करतोय आमच्या आयोजकांना की आपण लिहून बक्षीस द्या जरा थोडस आमचं देखील लक्ष राहू दे मैदानावरती कॉन्सन्ट्रेशन राहू दे आमचं देखील.
प्रथमेश काय होतं यामुळे आपलं देखील कॉन्सन्ट्रेशन थोडंसं वेगळं होतं, थोडंसं विचलित होतं, आणि त्यामुळे आपण देखील आता मगाशी बघा नऊ होतं तर मी वाईड म्हणालो, म्हणजे त्यामुळे लक्ष राहत नाही. जरा अजयकडे विनंती करतो आपण लिहून द्या, आम्ही पक्ष तुमची नक्की पुकारू. कामेश चेंडू या वेळेला कॉन्सर्टला खेळायचंय, पंच पाहू शकता आपण. रमेश वाईडची गुण करत आहेत, अवांतर धावाने भर, धाव संख्या 10 फरक आपण पाहू शकता या वेळेला 16 धावा. चेंडू या वेळेला आपण अपेक्षा कव्हर ड्राय बघायला मिळतोय, एक धाव कंप्लीट केलं जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फीड मी स्पीड होतो, दोन ने धाव संख्या वाढते, धाव संख्या 10 फरक आपण पाहू शकता या वेळेला 18 धावा. कव्या विपक्ष आपण हत्विक इलेव्हन मध्ये मॅच पाहतोय, हत्विक ने टॉस जिंकला करण्याचा रवी येतो गोलंदाजी मार्गवर, रवी पाटील स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला, पिंटूला आपण पाहू शकता. पिंटू कशाप्रकारे बॅटिंग करतोय, रवी पिटू मध्ये आलाय ऑन साईडला, ऑन साईडला शतशमने शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन मिड विकेट, चेंडू परफेक्ट ड्राईव्ह बघायला मिळाला या वेळेला, मिड ऑफ वरून चेंडू जातोय लॉंग ऑफला, धाव संख्या 10 फलक आपण पाहू शकता या वेळेला 19 धावा. आज रमेशने देखील आपण तर ग्लोव्हचा वापर केला जातोय, स्ट्रायकरला आपण पाहू शकता या वेळेला पिंटू, चेंडू कार्पेटच्या मध्ये खोदून काढला, चेंडू जातो मिड विकेटला, एक धाव कंप्लीट केली आहे, एकच धाव मिळतोय. संख्या 10 फलक आपण पाहू शकता या वेळेला, आपण पहिली तर कबीर इलेव्हन संघ प्रथम बॅटिंग करतात, 20 धावा आपण पाहू शकता. सायकलला पिंटूला आपण पाहू शकता, फुल टॉस होता या वेळेला, साइडला आडव्या बॅटना खेळत होता, इष्टरक्षक बीट होतोय, धाव मिळते, धाव संख्या 10 फलक आपण पाहू शकता या वेळेला 21 धावा. तर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला, मनोजला आपण पाहू शकता, रवी तू मनोज, चेंडू फुल टॉस होता, ऑन साइड लाडव्या बॅटना खेळतो, गती परिवर्तन बघायला मिळालंय, अंतरली प्रीमियर लीग आपण पाहतोय. साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं या वेळेला, डॉट चेंडूची समाप्ती, चांगली गोलंदाजी बघायला मिळते रवीच्या माध्यमातून. तीन षटकारासाठी 3000 रुपये पार्श्विक आलंय सुखदेव पाटील यांच्याकडून, चेंडू कार्पेटच्या माध्यमातून डायरेक्ट आपण चेंडू एष्ट्यांना जातो या वेळेला, पण कोणत्या प्रकारचा संपर्क आपण या वेळेला स्पर्श झाला नव्हता, त्यामुळे एक ने धाव संख्या वाढते, धाव संख्या 10 फलक आपण पाहू शकता या वेळेला 22 धावा आपण पाहू षटका शकता. सुखदेव पाटील यांच्याकडून 3 षटकासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलेलं आहे. या षटकात रवीने धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण म्हणजे तर 4 धावा दिल्या, चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. तर गोलंदाजी मार्कवर येतो या वेळेला आपण पाहू शकता, हत्विक इलेव्हनच्या माध्यमातून सूर्याजी येतोय,
सूर्याजी पाहिजे आता कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतो आणि दोन फलंदाज पिंटू आणि मनोज ही जोडी आता पाहिजे कशा प्रकारे इथून बॅटिंग करते. एपीएल अंतरली प्रीमियर लीग यतीन बाद झाला तो क्षणाची तर देखील आम्ही स्क्रीनवरती पाहतो आहे. सूर्याजी गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. या वेळेला मनोजला आपण पाहू शकता. मनोजने आतापर्यंत चार धावांचं योगदान दिलं. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. सूर्याजी आमच्या स्तंभ कक्षा एंडकडून चांगला चेंडू होता. बॅकपोट जाऊन या वेळेला आपण पंच करतोय चेंडूला. चेंडू गेला एक शकावर रिझन मध्ये क्षेत्रक्षक होतोय. चेंडूला फीड करतोय. दोन धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. प्रीमियर लीग आहेत अंतरली प्रीमियर लीग त्यामुळे आपण प्रथम ज्या ज्या खेळाडूंना संधी मिळत नाही त्यांना देखील संधी मिळाले. बरेचसे आपण मगाशी यंगस्टर देखील पाहिले. 10 ते 8 ते 9 वर्षाचे खेळाडू देखील आपण पाहिले. त्यातील एका खेळाडूने विशालचा झेल सोडला आणि विशालने 50 धावा देखील कुठल्या आहेत. पारितोषिक देखील त्याला मिळाला. हनुमंतदा टोमरे यांच्या माध्यमातून आपण इथं 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला मिळालं. सूर्याजी गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. मनोज चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. मनोज आणि पिंटू ही जोडी ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता. शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण स्क्वेअर लेग मिडविकेटला क्षेत्रक्षण लाईन व्हावी लागणार या वेळेला. पंच रमेश आम्हाला खून करतात की हा चेंडू सोयरे वाईड आहे. धावसंख्या धावपळ कधी 25 धावा आपण पाहू शकता. सूर्याजी लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारत आहे. चेंडू डान्सिंग धावच्या माध्यमातून चेंडू जातोय. कार्पेटच्या मध्ये लॉंग ऑनला एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. तत्संख्या धाव फल का आपण पाहू शकता. यावेळेला 26 धावा आपण पाहू शकता. एकच धाव घेतले. बघा पारितोषिक आले. मनोज जर षटकार मारला तर सूर्याजीला पण 100 रुपयाचं पारितोषिक करणार आहे आणि मनोजला देखील पारितोषिक करणार 100 रुपयाचं. स्ट्रायकरला पिंटूला आपण पाहू शकता. माझा पिंटू कशाप्रकारे बॅटिंग करतोय. चेंडू डान्सिंग धावच्या माध्यमातून खेळायचं होतं. यावेळेला सूर्याजी बघा किती चांगली गोलंदाजी करतोय. काय आपण इथं गती परिवर्तन बघायला मिळालं. प्रथमेश यावेळेला सततपणे त्यांच्या पेस बघायला मिळतोय. व्हेरिएशन बघायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला पिंटू सूर्याजी तो पिंटू शपलोन पुन्हा ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेला पंचांकडे पाहिलं जातं. पंच रमेश सात आपण वाईट चिखून करताना रमेशला भरपूर बिझी राहावं लागतं मैदानावर. सातत्याने त्यांना वाईड घोषित करावे लागतात कारण भरपूर अवांतर चेंडू फेकले गेले त्या प्रीमियर लीग मध्ये अंतरली प्रीमियर लीग मध्ये. चेंडू दानसिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू जातो. यावेळेला आपण इथं कार्पेटच्या माध्यम विकेटला क्षेत्रक्षक होतो. दोन धावा इथे होत आहेत का पाहायचं. फेकी अचूक होत नाहीये. धावसंख्या 10 फलका ते आपण पाहू शकता. यावेळेला 29 धावा. एक शॉट आहे वन शॉट आहे म्हणजे 28 धावा असणार आहे. रमेश मात्रांनी पाहिले की बॅट ग्राउंडिंग झाली नाहीये. पॉपिंग क्रीज मध्ये आपल्याला बॅट ग्राउंडिंग करणे फार गरजेचं आहे. सूर्याजी पिंटू चेंडू पुणे त्या कार्पेटच्या मध्ये चेंडू गेला. यावेळेला आपण स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्रक्षक डीप पण आला. चेंडूला उचलतो फेकी करतोय. चांगली फेकी होत नाही. यावेळेला दोन धावा झाल्या. तिसरी धाव होते का पाहायचंय. तीन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. मेस फील्ड बघायला मिळते. धाव संख्या धाव फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 31 धावा. मनोज आणि सूर्यासाठी संधी पण ते फायदा घेत नाही. बक्षिस लावली जातात अजकच्या माध्यमातून. आणि अव्वा कॅसाठी 200 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. चेंडू शॉर्ट पिच आहे. ऑन साईडला पूल केला आहे. चेंडू गेला बॅकवर्ड स्कोअर लागला. डीप पण क्षेत्र शकत चेंडूला उचलतो फेकी करतोय. आत्ता चांगली फेकी आली आहे.
आता मात्र विकेट सैक्रिफाइड के लिए जाते। काय चित्र बघायला भेटतं मैदानावर आणि इथे विकेट सैक्रिफाइड के लिए मनोज बाधत है। मनोज ने मला तो विकेट सैक्रिफाइड के लिए बघा भरपूर दमले ते त्यामुळे शरणांगती पत्करली प्रथमेश फोटी प्लस खेळू इथे नवीन फलंदाज येतो यावेळेला पाहू शकता पण प्रथमेश आता फोर्टी प्लस देखील खेळू भरपूर फिटनेस खूप चांगले बघायला मिळते। सर्वेश आलाय यंगस्टर आपण पाहू शकता रवि येतो पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता सर्वेश रवि सर्वेश पाहिजे आता कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय रवि गोलंदाजी मार्ग एक सर्वेश पाहू शकता दुसऱ्या स्पेल मध्ये आले फुल टॉस होता या वेळेला ऑन साइडला फोन करत होता पंचांकडे पाहिलं जात आहे पंच सांगत आहेत की चेंडू कशा प्रकारे आला लँड झाला परत स्ट्रिक्सकडे रवि राईट आर्म ऊर्धकडे मार्ग स्ट्राइकला सर्वेश स्ट्राइकला पिंटू डॉन्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू या वेळेला उंच गेलाय लांबी मात्र प्राप्त होत नाहीये सूर्याजी ने प्रयत्न केला होता पण झेल पर्यंत पोहोचले नाहीये धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता ज्या वेळेला 34 धावा आपण पाहू शकता अंतरली प्रीमियर लीग एपीएल रवि विथ सनग्लास गोलंदाजी करतोय शपलोन पुन्हा ऑन साइडला खेळत होता यष्ट्यांचा वेद फलंदाज बाद रवीला यश मिळत सर्वेश बॅक टू पवेलियन या वेळेला आपण आता सर्वेची जागा भरून काढण्यासाठी रामदास येतोय रवी दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय चौथं षटक प्रगती पथावर रामदास पाहिजे तर कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय चांगली गोलंदाजी करतो रवी चेंडू खूप चांगला होता या वेळेला फुल इंडिव्हिज्युअलचा चेंडू फेकला होता एक धाव इथे कंप्लीट केली होती जोपर्यंत यष्टीरक्षक जातो चेंडूला फीड करतोय धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला 35 धावा आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता रमेश मात्रे मनप्रम सागाव आणि सुबोध कडसे मनप्रम मुंबई लालबाग गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता रवी हा चेंडू या वेळेला आपण चेंडू जातो या वेळेला मिडकेटला क्षेत्ररक्षक आहे सूर्याजी जोपर्यंत चेंडूला फीड करतोय खोदून काढलं होतं चेंडूला दोन धावा इथून कंप्लीट केले तर धावसंख्या धावपल का ते आपण पाहू शकता या वेळेला 37 धावा पिंटो स्ट्राइकला सर्वेश बाद झालाय रवि राईट आर्म ओव्हर दिकडे मारा करतोय चेंडू खूप चांगला होता बॅटमॅन चेंडूला काढलाय कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो मिडकेटला क्षेत्रशक येतो जोपर्यंत चेंडूला फीड करतोय सूर्याजी आलाय खूप चांगली फेकी देखील दिली होती थोडासा वेळ घेतला वेळेला रवीने धावसंख्या धावफल गती आपण पाहू शकता पुन्हा एकदा दोन निपुढे सरकते धावसंख्या धावफल गती आपण पाहू शकता या वेळेला 39 धावा अंतरली प्रीमियर लीग प्रथम पारितोषिक आपण पाहू शकता 10,000 रुपये द्वितीय पारितोषिक आपण पाहू शकता
8,000 रुपये तब्बल अपने 18,000 ची स्पर्धा अपने उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट अपने मालिक दोन बैट्स देखी पे बैट्स आता अजक ठरवतील की कोणाला द्यायचा। मानस येतोय स्पर्धेत आपण आपल्या इथे निघून गेले त्यांचे देखील आपण कटआउट्स पाहू शकता, मान्यवरांचे कटआउट्स पाहू शकता। रामदास बाद होत होता, नवीन फलंदाज येतोय प्रेमनाथ, यश मिळालं मानसला स्ट्रायकिंगला। फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला पिंटू पच इथून पाच चेंडू मध्ये किती धावा करतोय मानस राईट टाइम ओवर दगड मारतोय, चांगला चेंडू फेकला या वेळेला, इस्तेक्षर बीट होतोय, चांगला शेप बॅकिंग येतोय या वेळेला, फाईन लेगचा सेपरेशन खूप चांगलं बॅकिंग देतो या वेळेला। धावसंख्या धावपळ कधी आपण पाहू शकता या वेळेला 40 धावा आपण पाहू शकता। प्रथमेश खऱ्या अर्थाने आपण इथे हेडुसन ग्रामस्थांना धन्यवाद देऊ, खूप चांगलं मैदान बनवलं आपण इथे तगदी कारण त्यांच्या सहकार्याने, जर ओसाड जमीन होती ना तिचं खऱ्या अर्थाने मैदानात रूपांतर केलंय तकदीर कारण त्याच्या सहकार्यांना खऱ्या अर्थाने देव तेवढे धन्यवाद कमी। एच पी एल देखील होईल हेडुसन प्रीमियर लीग, हा चेंडू बाग पुढे गेला पंच केला या वेळेला, चेंडू जातो या वेळेला आपण कव्हर रिजन मधून, पंचांचा इशारा येतोय षटकार। मानस पुन्हा गोलंदाजी मार्कवर सगळं प्रेम, अच्छा डोपर्यंत बॅकपट जाऊन कट करायचं तर या वेळेला चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये, पंचांकडे पाहिलं जात आहे, पंचा रमेश सांगत असेल कदाचित की सरळ चेंडू निघून गेलाय, बरेचसे खेळाडू असेत ना की चेंडू जर बॅटला संपर्क झाला नाहीये तर पंचांकडे वाईडचा अपील देखील करतात, वाईड मागतात, दाद मागतात वाईडची। मानस पुन्हा गोलंदाजी मार्कवर, धावसंख्या धावपळ कधी आपण पाहू शकता या वेळेला कब्बे 11 संघाची, पुन्हा एकदा बॅक पुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता, षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी पाहिली मानसच्या माध्यमातून, धावसंख्या फक्त आणि फक्त 46 धावा आपण पाहू शकता या वेळेला। कव्वे 11 प्रथम बॅटिंग करताना पचा हॅट्रिकसाठी किती धावांचं लक्ष राहत आहे, पहिली मॅच जिंकली मैत्री 11 संघाने आपण तृष्णा संघाला आपण पराभूत केलं, जबरदस्त गोलंदाजी, पुन्हा एकदा बॅक पुढे जाऊन या वेळेला फलंदाज बाद होतोय, यश मिळालंय प्रेमनाथ बॅक टू पवेलियन, षटकार आल्यानंतर
मैत्री इलेवन टीम चे ओनर जर तुम्ही पाहिलं तर रोशन पाटील एंड टीम, त्यानंतर कृष्णा इलेवन टीम चे ओनर धनाजी दादा पाटील एंड टीम, त्यानंतर काव्य इलेवन टीम चे ओनर मनोज दादा पाटील एंड टीम, त्यानंतर हत्विक इलेवन टीम चे ओनर सूर्यकांत दादा पाटील एंड टीम, असे चार संघांचा समावेश इथे मात्र या स्पर्धेमध्ये. पहिली मॅच झाली मैत्री इलेवन विपक्ष कृष्णा इलेवन दोन्ही टीम मध्ये, 68 धावा ठोकल्या होत्या. द्वितीय सत्रामध्ये जर पाहिलं मैत्री इलेवन टीमने तब्बल 70 धावा ठोकल्या आणि तब्बल 10 विकेटने तो सामना जिंकला होता. त्यानंतर पाहिला पण दुसरा सामना काव्य व नायरा इलेवन आणि त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये हत्विक इलेवन टीम. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना काव्य नायरा इलेवन टीमने धावसंख्या धावफलकावरती लावल्या 47 धावांचं लक्ष्य इथून मात्र उभं केलंय. 47 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 24 डिलिव्हरीज 30 डिलिव्हरीज ग्राउंड 5 षटकांचा सामना आहे. 9.40 ची सरासरी प्रति षटका मागे इथून गाठायचे. जर रिक्वायर्ड रनरेट पाहिला तुम्ही 9.40 रिक्वायर्ड रनरेट आहे तो म्हणजे फलंदाजी करत असताना हत्विक इलेवन टीमसाठी, नाही तर मात्र येणाऱ्या 5 षटकांमध्ये अर्थातच 30 चेंडूंमध्ये मात्र धावा गोटाच्या 47 47 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 30 डिलिव्हरीज. समीकरण इतकं कठीण नाही आहे कारण पहिल्या मॅचमध्ये जर पहिले 70 धावा भरपूर सहज चेस झाल्या होत्या. बोलतो यार दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल फुल टॉस होता, लॉफ करण्याची संधी फलंदाजाकडे देखील होती, संधीचं सोनं इथून मात्र झालं नाहीये. पहिली धाव धावफलकावरती लागलेली आहे, 22 स्वरूपात मात्र इथून एक धाव मिळते. जे पंच मात्र रमेश सर रमेश मात्रे आम्हाला इशारा करतात, 22 स्वरूपात मात्र धावले स्क्वेअरलेगचे पंच. जर तुम्ही पाहिले सर सुबोध गडसे आहेत मॅन फ्रॉम मुंबई लालबाग, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. स्पर्धेला मात्र त्यांचा देखील आजच्या दिवसामध्ये मोलाचा सहकार्य दोन्ही पंचांचा मात्र इथून असेल, जबाबदारी देखील भरपूर मोठी असेल. बोलतो यार राईट आम ओव्हर द विकेट लॉप करण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतली कडा आणि या दरम्यान एक धाव घेण्यामध्ये यश मिळतंय. एकच धाव मिळेल टीमची टोटल एका धावाच्या सहाय्यानं दोन या आकड्यावरती 2 स्कोरकार्ड. एक चांगली सुरुवातीची आता मात्र इथून गरज असणार आहे कारण जर पाहिलं तर येस बॅटची मागणी गेली आहे. 47 धावांचं लक्ष, 2 धावा धावफलकावरती लागल्यात, 45 धावांची अजूनही गरज आहे. 28 चेंडू शिल्लक, गोलंदाज सज्ज होता बॉलिंग ट्रॅक वरती आणि या दरम्यान लॉफ्टेड डिट तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, एका टप्प्याने चेंडूला मात्र फेकून दिलंय. काउ करंट सीमारेषेच्या बाहेर पंचांचा मात्र इशारा येतोय. चौकार करायच्या सहाय्यानं टीमची टोटल 6 आकड्यावरती 6 स्कोरकार्ड. ओपनिंग पेअर तुम्ही पाहिली रवी आणि धीरज आणि रवीच्या बॅट मधून आला हा चौकार. देखील फटका या तीनच्या विरोधामध्ये यतीन सज्ज होते पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. राईट टाइम ओव्हर द विकेट रिव्हर्स अस्त्र बाहेर काढले, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पंचांच्या डिसिजनची आम्ही वाट पाहतोय आणि पंचांचा मात्र निर्णय आमच्यापर्यंत येतोय की 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज रवीच्या बॅट मधून लाजवाब फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. अगदी पहिले तर पहिले काउ कॉर्नर रिजन मध्ये आणि त्यानंतर मात्र स्वीपर कव्हर रिव्हर्स अस्त्र पुन्हा एकदा बाहेर काढलं होतं. हा फटकाच असा आहे, लगा तो आबाद वरना बर्बाद, लगा तो ताली वरना गाली, दुधारी तरवार या फटक्याला का म्हटलं जातं ह्याचं प्रत्यक्षिक उदाहरण. कारण मागच्या चेंडूवरती जर एकंदरीत पाहिलं तर चौकार आला होता, त्यानंतर या बॉलवरती एकही धाव आली नाहीये. चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन पण या बॉलवरती आहे ना. आता मात्र अजूनही या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे, जर एखादा मोठा फटका आला तर जर तुम्ही पाहिलं तर हत्विक इलेवन टीम मात्र एकंदरीत या वेळेला अपील झाली आहे. इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन, हिटिंग मिडल स्टंप, फलंदाज बाद, विकेटचं पतन, पहिला मोठा धक्का हत्विक इलेवन टीमला.
यानं स्कोबर्ड मस्त चांगल्या प्रकारे मात्र तुम्ही पाहताय तर दहा या आकड्यावरती आलो तर गरज होती का या फटक्याची हा देखील प्रश्न उभा राहिला असेल. कारण चांगली एकंदरीत बॅटिंग सुरू होती मैदानाच्या आज जर पाहिलं तर यतीनचे षटक दोन चौकार आले होते. पहिल्या दोन बॉलवरती दोन सिंगल देखील आल्या होत्या. टीमची टोटल तुम्हाला दहा या आकड्यावरती पाहिला मी तर 10 ऑन स्कोरकार्ड. दहा या आकड्यावरती लागलेला पहिला धक्का ने पहिल्या षटकामध्ये एकंदरीत पाहिलं तर रवीची विकेट मात्र गमावली आहे. एक चांगला फलंदाज ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलं तर दोन चौकार आले होते तर फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेने नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती सूर्यकांत तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. सूर्यकांत दादा पाटील तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. स्वतः टीमचे ओनर आहेत, टीमचे पॅकर आहेत, जबाबदारी त्यांच्यावरती देखील असेल आपल्या संघाची. कारण ज्या प्रकारे पहिला विकेट गमावला आहे भरपूर लवकर मात्र इथून पहिला विकेट गमावला आहे. 10 धावा धावफलकावरती 37 धावांची गरज आहे आणि अजूनही पाहिलं तर 4 षटक मैदानाच्या आत शिल्लक आहे आणि आस्किंग रनरेट जर पाहिलं 9.25 सरासरीनं इथून मात्र धावा कुटायच्यात. 37 धावा 37 रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 24 डिलिव्हरीज. या वेळेला लेग ग्लान्स केलाय आणि फटका मात्र फसतोय आणि फलंदाज मात्र येऊन तंबूत बसतोय. लागतोय दुसरा मोठा धक्का फलंदाजी करत असताना हत्विक 11 टीमला. धीरेची खेळी समाप्त. कॅश प्राइज झालंय जेल टिपल्यासाठी म्हणजेच जितेंद्र दादा पाटील यांच्या माध्यमातून छोट्या कामेश नवीन फलंदाज मैदानाच्या बोलत यार. लोअर फुल टॉस लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइड ला फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअरिश मिड विकेट ला येतील उचलतील फिकी करतील दुसऱ्या धावेचा प्रयत्न दोन धावा मात्र वेगाने इथून कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळते. ही भरपूर महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नसतात सातत्याने तुम्ही प्रयास करत असाल तेव्हा सिंगल डब्बलने धावसंख्या धावफलक चालू ठेवण्याचं काम देखील भरपूर महत्वाचं असतं. ते काम मात्र होतं. टीमची टोटल दोन धावाच्या सहाय्यानं पुढे सरसावली आहे. 12 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 35 धावांची गरज जिंकण्यासाठी येणारे चेंडू शिल्लक 23 बोलत यार. लॉफ्ट एडिट करायचा होता बॅट बॉलचं कनेक्शन नाही शॉर्ट पॉइंट लेग बीट झालाय आणि एक धाव मात्र इथून कंप्लीट. स्ट्राईक होईल रोटेट आणि स्ट्रायकर इनवरती मात्र फलंदाज पहिल्यांदाच कामेश तुम्हाला पाहायला मिळेल. गीज कामेश उर्फ छोट्या एपीएल अंतारली प्रीमियर लीग गावाची एकी जपण्यासाठी नक्कीच ही लीग मात्र तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच व्यावसायिक दृष्ट्या पाहायला गेलो तर ऍडव्होकेट देखील आहेत. लॉफ्ट एडिट करायचा होता इनफील्डच्या वरून क्लासिकल फटका इनसाइड आउटचा दर्जेदार फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्र निवडले कव्हर सन चेंडूला फेकून दिलं सीमा पार येतो देखना फटका चौकार. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 17 ऑन स्कोरकार्ड बोलत यार. या वेळेला फक्त स्टिअर केलं हलक्या हाताने ऑन साइडला चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झालं दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होईल. बघता बघता मात्र इथून बॉलवरती जर पाहिलं दोन धावा मात्र इथून अंकित केल्या. टीमची टोटल 19 ऑन स्कोरकार्ड. अजूनही मात्र समीकरण पाहिलं तर 19 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 28 धावांची गरज आहे. बोलत यार या वेळेला मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल कॅरी करण्याचा प्रयत्न आणि जेल तरी इथून ड्रॉप झालाय.
एकच धाव मात्र इथून मिळेल. जेल टिपणं देखील भरपूर महत्त्वाचं आहे. बघा कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण क्रिकेटचं आहे. टिपा जेल जिंका क्रिकेटचा खेळ सातत्याने आपण हे समीकरण पाहत असतो. जेल घेणं भरपूर इम्पॉर्टंट. जेल तर ड्रॉप झालाय, फलंदाजाला जीवनदान मात्र इथून मिळालंय. आणि जणू काही दीर्घायुषी हो असा शुभ आशीर्वाद इथून मात्र फलंदाजाला दिलाय. दोन षटकांची समाप्ती झाली. 10.00 सरासरीनं 20 धावा दाखल करते 20 ऑन स्कोर कार्ड. या वेळेला फट्ट ऑन साईडला डीप मध्ये मिड विकेटला चित्ररक्षक आहेत. चांगलं चित्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. एकच धाव मात्र इथून मिळेल. आणि टीमची टोटली एका धावेच्या साह्याने पुढे सरसावली आहे. सांघिक धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 21. 21 ऑन स्कोर कार्ड. प्रत्येक षटकारासाठी जर 101 रुपयाचं कॅश प्राईज लावलंय म्हणजेच स्ट्राईक रेटवरती फलंदाज सूर्यकांत पाटीलसाठी इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. एष्टी रक्षक बीट आणि शॉर्ट फाईन लीगला चांगले चित्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. एक धाव नशिबाची साथ मात्र आज खऱ्या अर्थानं अतिविक 11 टीमच्या बाजूने. धावसंख्या 22. 22 ऑन स्कोर कार्ड. 16 चेंडू मात्र इथून शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 25 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 610 डिलिव्हरी. बोलत यार बॉलिंग ट्रॅकवरती ही लाईन पाहावी लागेल. बीमरचा इशारा आणि आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र थांबणार नाहीये. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ 9+4 अशा 5 धावा या बॉलवरती. बॉल आणि त्याच्यावरती चौकार. फ्रीट असेल पुढचा बॉल. उघड्या डोळे बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे. फ्रीटचा बॉल. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही. जेव्हा जेव्हा ना फ्रीटचा चेंडू गोलंदाज अशा प्रकारे हाताळतो तेव्हा तेव्हा कॉन्फिडेंट लेवल देखील हाय असतो. मग आत्मविश्वास देखील मात्र वाढला असेल गोलंदाजाचा. नक्कीच नो बॉल देखील हाताळला होता पण त्यानंतर स्विंग आणि मिस. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 27. 27 धावा. बोला तू यार फुल टॉस बॉल आणि या दरम्यान ऑन साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे. त्यांना बीट करून चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. नाराज निराश आणि कॅप्टन मात्र आता क्षेत्ररक्षकावरती. आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या मात्र येऊन पोहोचली आहे 31. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 14 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवरती. टाम या वेळेला इनफील्डच्या वरून फटका सजवला. डिपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूचं कलेक्शन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट डोक्यात. स्ट्रायकर रेटवरती. आणि गरज होती का दोन धावा झाल्या देखील असत्या. नॉन स्ट्रायकर रेटवरती फलंदाजांनी थोडंसं चातुर्य दाखवलं असतं ना तर इथे धाव देखील कम्प्लीट झाली असती. पण विकेटचं पतन सांगी की यश आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर. आणि एकंदरीत जर तुम्ही पाहिलं ना
अंतारली प्रीमियर लीग गावाची स्पर्धा गावाच्या एकीसाठी सर्वांना एकत्र आणून खेळण्यासाठी ही स्पर्धा मात्र तुम्ही पाहतायत. आणि एका बाजूला वडील तर दुसऱ्या बाजूला नक्कीच पुत्र पिता पुत्र असा सामना. कारण सुनील पाटील यांचे सुपुत्र मात्र मैदानाच्या आत आणि त्यांच्या विरोधात मात्र आलाय हा देखणा फटका सौकार. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि या सामन्यामध्ये जर एकंदरीत पाहिले तर 11 धावांची गरज आहे. 11 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 11 धावांची गरज आणि सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज मात्र बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळेल. या तीन आणि पहिलाच बॉल चांगला फटका डीपमध्ये चित्र शिकत इनाद आहेत. फंबल झालेत. एक धाव वेगाने कम्प्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव देखील इथून कम्प्लीट झाली आणि काहीशी दुखापत देखील आहे आणि त्या दुखापतीमुळे मात्र तुम्हाला पाहायला मिळतील शॉर्ट्स मध्ये खेळतात. दुखापत ग्रस्त आहे तरी बघा आपल्या गावाची लीग आहे आपल्या गावाची स्पर्धा आहे आणि मला खेळायचं आहे माझ्या संघाला मला विजयी करायचं आहे आणि यासाठी खेळतोय तो खेळाडू मैदानाच्या आत येतील. या दरम्यान ड्राईव्ह केलं ऑफ ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या बॉलवरती मात्र एकच धाव मिळेल आणि टीमची टोटल या एका धावेच्या साह्यानं पुढे सरसावती आहे. संघाची सांघिक धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल धावफलकावरती लागलेली 39 स्कोकार्ड 39 धावा धावफलकावरती लागली आहे. अजूनही विचार केला तर समीकरण शिल्लक आहे 10 चेंडू आणि 8 धावांचं. आणि या दरम्यान लेटकट करायचा होता अगदी हॅमट केले बॉलला ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो डीपमध्ये स्वीपर कव्हरला क्षेत्रक्षक आहेत मिळेल नक्कीच. या बॉलवरती जर एकंदरीत पाहिलं तर एकच सिंगल मात्र इथून अंकित केली आहे. इथून मात्र दोन्ही फलंदाजांमधून कोणत्याही एक बॅट्समनने जर दोन चौकार मारले तर त्यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज असेल. जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राईज असेल. ह्या वेळेला हा बॉलरच्या मागे खेळण्याचा प्रयत्न होता बॅक टू दी बॉलर ड्राईव्ह करायचा होता. एकदा तर वेगाने कम्प्लीट केले स्ट्रायकर एंडवरती फेकी देखील झाली आहे. एकदा मात्र थांबवू शकत नाही आहे. प्रत्येक धाव सेन्सिबल क्रिकेट संयमी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते कारण त्यांना माहिती आहे की आपला संघ विजयाच्या समीप आहे. आपण मात्र विजयाच्या जवळ आहोत आणि त्याला अनुसरून आपल्याला फलंदाजी देखील करणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होतो यतीन आपल्या बॉलिंग मार्कवरती. आतापर्यंत पाहिले तर 4 चेंडू हाताळलेत 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी एकंदरीत पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट फलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची फलंदाजी इथून मात्र सुरू आहे चांगली फलंदाजी मी तर म्हणेन. अजूनही या सामन्यामध्ये जर विचार केला तर समीकरण उर्वरित मात्र तुम्हाला पाहायला मिळेल 8 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज असताना स्विंग अँड अ मिस डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आत तुम्हाला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आत. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातला. 7 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी इथून मात्र 6 धावांची गरज आहे. 6 रन रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 7 डिलिव्हरी. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 6 धावांची इथून गरज आहे. फलंदाजी करत असताना हतविक 11 टीमला बोलतो यार राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला सेन्सिबल क्रिकेट बॅकफुटला आले पंच केले चेंडूला दुसऱ्या धावेसाठी जातील का कारण आउटफील्डमध्ये क्षेत्रक्षक आहे. इनफील्डमध्ये जवळपास कोणता क्षेत्रक्षक नाही आहे. परिणाम जर तुम्ही पाहिलं दोन धावा मात्र इथून अंकित केल्यात. आता मात्र शेवटचं षटक शिल्लक असेल आणि या शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी फलंदाजी करत असताना हतविक 11 टीमला 4 धावांची गरज असेल.
जिंकण्यासाठी अजूनही तीन धावांची गरज आहे आणि या दरम्यान काय घडतंय मैदानाच्या आत एक धाव मात्र मिळते. बघा डगआउट मधून देखील आवाज यायला लागलाय कारण आपला संघ विजयाच्या समीप आल्यावरती बघा सर्वांनाच आनंद होतो. येस पंच काय घडलंय मैदानात फलंदाज मात्र बाद असेल. येस नो विकेट डाऊन. विकेटचं पतंग गेले. आता मात्र या षटकातला विचार केला तर पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली त्यानंतर मात्र विकेटचं पतन झालं होतं आणि आता मात्र चार चेंडू शिल्लक आहेत सामन्यामध्ये आणि जिंकण्यासाठी इथून मात्र तीन धावांची गरज असेल. येणाऱ्या तीन धावा भरपूर महत्वाच्या असतील त्या म्हणजेच हार्दिक इलेव्हन टीमसाठी कारण चार चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी तीन धावांची गरज असेल. तीन विकेटला पहिले महत्व दिलं जाईल या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. जर इथून मात्र विकेट जर पाहिले तर मात्र प्रथम फलंदाजी करत असताना नायरा इलेव्हन टीमने पाच विकेट गमावले होते आणि त्यानंतर मात्र चार विकेट गमावले ते म्हणजे आता हार्दिक इलेव्हन टीमने. त्यामुळे दोन धावा इथून मात्र जरी गेल्या तरी मात्र इथे विजय ठरेल तो म्हणजेच हार्दिक इलेव्हन टीम कारण हार्दिक इलेव्हन टीमचं जर पाहिलं चारच गडी गमावलेले आहे त्यामुळे दोन धावा जरी विकेट न गमावता इथून करते ना तरी देखील संघ इथून मात्र विजय ठरेल. बोलतो यार बॉलिंग मार्कवरती ही लाईन खराब आहे लाईन खराब दिशा खराब तर दशा नक्कीच तुमची खराब होईल आणि या दरम्यान मात्र अपील कोणत्या गोष्टीसाठी होती आहे हे देखील कळालं नाही आहे. हरकत नाही आहे नो बॉलचा इशारा आला पुढचा चेंडू मात्र नक्कीच फ्री हिट असेल. बीमरचा इशारा केला हाईट फॅक्टर हातातून चेंडू सटकलाय की काय कारण या मोमेंटवरती अशी गोलंदाजी करून चालणार नाही आहे. तुमच्या टीमला जर तुम्हाला जिंकून द्यायचं आहे ना तर मात्र तुम्हाला अशा प्रकारची गोलंदाजी करून चालणार नाही आहे. बोलत यार बॉलिंग मार्क वरती ही लाईन देखील खराब आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा वाईटचा इशारा आलाय अवांतर धाव मात्र इथून मिळेल. बघा पंचांना आज भरपूर कसरत करावी लागते मैदानाच्या प्रत्येक बॉल वरती त्यांना आमच्यापर्यंत काही ना काही इशारा पोहोचावाच लागतो. फ्रीट येस नक्कीच फ्रीट कंटिन्यू असेल. पंचांच्या भूमिकेत तुम्ही आमच्या प्रमुख पंच पाहता सर रमेश मात्र त्यानंतर सर सुबोध गडसे. हा बॉल देखील वाईट आहे आणि इथे मात्र मॅच फिनिश. हा सामना मात्र इथून जिंकलाय हार्दिक इलेव्हन टीमने. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम हार्दिक इलेव्हन आणि त्यानंतर बिग कॉंग्रॅच्युलेशन सूर्यकांतदा पाटील आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा आहेत आणि त्यानंतर हा सामना मात्र गमावलाय ते म्हणजेच कावाय नायरा इलेव्हन टीमने. हार्ड लक तुम्हाला देखील पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा कारण लीग मॅच असतात. बघा प्रत्येक संघाला इथून हरल्यानंतर दुसरी संधी आहे कारण प्रत्येक टीमला इथून तीन मॅचेस आहेत तीन मधून तुम्हाला दोन मॅचेस जिंकायचे आहेत क्वालिफाय होण्यासाठी. क्वालिफायरच्या नंतर मात्र तिथून नॉकआउट व्हायला लागेल तुम्हाला. क्वालिफायर पर्यंत तर तुमच्याकडे संधी आहे. तीन मधून दोन मॅचेस जिंकायचे आहेत. कृष्णा इलेव्हन एक मॅच हरली आहे त्यांच्याकडे देखील आता मात्र मोठी जबाबदारी असेल. पुढच्या मॅचमध्ये मोठा सामना त्यांचा देखील असेल. पुढचा सामना विनर विनर असेल नक्कीच. पहिल्या मॅचचा विजयी संघ अर्थातच मैत्री इलेव्हन विपक्ष हार्दिक इलेव्हन दोन्ही टीम मध्ये असेल पुढची मॅच. तर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे आहे.